प्रत्येक लहान मुलामध्ये एक संशोधक दडलेला असतो. त्यांना जगाबद्दल निराळच कुतूहल असतं आणि सारखं काही ना काही प्रश्न विचारून मुले आपले कुतूहल व्यक्त करत असतात. त्यांना पुस्तकातून किंवा चित्रांद्वारे माहिती दिली तरी त्यांच्या शंका संपत नाही. पण आता त्यांचे हेच कुतूहल शमवण्यासाठी आणि त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अंतराळ यानांचे, ग्रहांचे, इस्रोचे प्रशिक्षण मिळावे यासाठी इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशनच्या वतीने पुण्यात एक म्युझियम सुरू करण्यात आले, ज्याचं नाव आहे इंडिक इन्स्पिरेशन. इथे इस्रोमध्ये वापरण्यात येणारे रॉकेट्स तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या इक्विपमेंटचे डेमो विकत घेता येणार आहेत. माझं नाव सुनील, मी कम्प्युटर इंजिनियर आहे. इंडिक इन्स्पिरेशन्स भारताचे जे स्टोरीज आहेत ते ऑब्जेक्ट्सच्या थ्रू आम्ही नरेट करतो. भारतात जो कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचे स्टोरीज, बिकॉज आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नंदलाल बोस आणि त्यांच्या 40 स्टुडंट्सनी इलस्ट्रेशन्स केलेले आहेत. तर आपलं कॉन्स्टिट्यूशन हे फक्त लीगल डॉक्युमेंट नाही आहे, इट इज ऑल्सो वर्क ऑफ आर्ट. हे दाखवायला आम्ही इंडिक इन्स्पिरेशन्समध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट्स बनवतो, आर्टिझन्स बरोबर काम करतो, 400 आर्टिझन्स, 65 क्राफ्ट्स. इस्रो ची स्टोरी सांगायला आम्ही इस्रोला अप्रोच केलं 2.5 वर्षापूर्वी आणि वी साइंड अप ॲज इस्रोज फर्स्ट रजिस्टर्ड मर्चंडायझर. आम्ही 70-80 प्रॉडक्ट्स बनवलेत त्यांची स्टोरी सांगायला, स्टोरी ऑफ देअर रॉकेट्स, स्टोरी ऑफ देअर हिस्ट्री ऑफ विक्रम साराभाई, ऑफ अब्दुल कलामजी आणि त्यांचे जे रॉकेट्स आहेत, लॉन्चर्स ज्याला म्हणतात, GSLV, PSLV, ASLV, ते सगळे त्यांचे मॉडेल्स बनवतो ॲल्युमिनियम, ब्रास, स्टील मध्ये टू द एक्झॅक्ट ड्रॉइंग्स अँड स्पेसिफिकेशन्स गिव्हन बाय इस्रो. या म्युझियमच्या थ्रू, म्युझियमच्या माध्यमातून इस्रो आणि त्यांचे मिशन्स, चंद्रयान मिशन, मंगलयान मिशन, ह्या सगळ्यांचे मॉडेल्स आम्ही एकत्र करून इंडिया इन स्पेस इस्रो वॉल म्युझियम, हे जगातलं फर्स्ट वॉल स्पेस म्युझियम आहे. छोट्याशा जागेमध्ये पूर्ण स्पेसची स्टोरी आम्ही सांगतो आणि त्या म्युझियमच्या थ्रू मुलांना स्पेस टेक्नॉलॉजी काय असते, आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे NEP 2022, त्याच्यात एक्सपिरियन्शियल लर्निंग ह्याच्यावरती भर दिलेला आहे. म्हणजे मुलांना व्हॉट वर्क्स हाऊ आणि ते बनवतात कसं हे समजण्यासाठी एक्सपिरियन्शियल लर्निंग हे रेकमेंड केलेलं आहे. मुलांना हे स्पेस टेक्नॉलॉजीबद्दल कळावं म्हणून हे इस्रो स्पेस म्युझियम आम्ही बनवलेलं आहे आणि त्याच्या थ्रू एका डिजिटल इंटरफेसच्या थ्रू मुलांना अबाउट ईच आर्टिफॅक्ट अजून माहिती मिळेल, टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओजच्या थ्रू, आणि त्या इन्फॉर्मेशनवरनं मुलं शिकतील. And we will produce the next Kalpana Chawla, we will produce the next Rakesh. यामधून मुलांना स्पेस टेक्नॉलॉजी काय असते याबद्दल महत्वपूर्ण माहिती देखील मिळणार आहे. डिजिटल इंटरफेस थ्रू मुलांना आर्टिफॅक्ट बद्दल माहिती मिळेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या खेळांमधून भारताने अंतराळ क्षेत्रात केलेली कामगिरी मुलांसमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. पुण्याहून प्रियांका माळी, News 18 लोकल.